पण त्यासोबत नुकत्याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांकरता हॉस्टेल बांधण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याकरता आवश्यक तो निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे हॉस्टेल्स तयार झाल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे त्या हॉस्टेलच्या माध्यमातून योग्य प्रकारच्या सोयी ज्या आहेत त्या आपण उपलब्ध करून देऊ. आज अनेक गोष्टी या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत, यातल्या काही गोष्टी या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, केंद्र सरकारशी संबंधित ज्या बाबी आहेत त्या बाबी केंद्र सरकारकडे निश्चितपणे आपण पोचवू. पण त्यासोबत हे देखील मला सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा केंद्रातलं सरकार हे ओबीसी समाजाकरता मोठ्या प्रमाणात निर्णय घेत आहे. बजेटमध्ये जवळजवळ 41% बढोतरी ही ओबीसी समाजाकरता करण्यात आली आहे, विविध योजनांवर करण्यात आली आहे आणि अनेक नवीन योजना ओबीसी समाजाकरता त्या ठिकाणी तयार होताना आपण पाहतो. खरं तर देशाच्या पंतप्रधानांना कुठली जात नसते, ते संपूर्ण देशाचे असतात. पण ही देखील आपल्याकरता गौरवाची बाब आहे की देशाचे पंतप्रधान हे देखील ओबीसी समाजाचे आहेत आणि एक ओबीसी समाजाचा गरीब माणूस हा आपल्या मेहनतीतून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतो. त्यामुळे ओबीसी समाजातली शक्ती काय आहे, ताकद काय आहे आणि हिंमत किती आहे हे देखील या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि दुसरं मी आपल्याला बबनरावजी, आपण नागपूरच्या आहात त्यामुळे आपल्याला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहे पण त्याला निवडून कोण देतं? आपल्याला कल्पना आहे, ज्या मतदारसंघाने मला 4 वेळा निवडून पाठवलं त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार हे ओबीसी समाजाचे आहेत आणि त्यांनी मतदान जर केलं नाही तर या ठिकाणी मी निवडून येऊ शकत नाही आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की ओबीसी समाजाचं हे मतरूपी कर्ज हे माझ्या डोक्यावर या ठिकाणी आहे. 4-4 वेळा हे कर्ज देऊन तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्या 17-18 वर्ष मला पाठवलेलं आहे आणि म्हणून या कर्जातनं उतराही मला व्हायचं नाही, मला तर या कर्जात जन्मभर राहायचं आहे. पण या कर्जाच्या माध्यमातनं जो विश्वास तुम्ही दाखवला आहे, मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, ओबीसी समाजाकरता कुठली योजना तयार करताना, ओबीसी समाजाला कुठलाही लाभ देताना मी कधीही आणि आमचं सरकार मागे पाहणार नाही. किंबहुना जे जास्तीत जास्त करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करू आणि म्हणून आज तुम्हाला पुन्हा आश्वस्त करतो, तुम्ही ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचं या ठिकाणी सांगितलं, मी आजच घोषित करतो की येत्या 2 बजेटमध्ये आपण मिळून जवळजवळ 500 कोटी रुपये हे या ओबीसी महामंडळाला देऊ आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ओबीसी समाजाच्या या महामंडळाच्या माध्यमातून निश्चितपणे सुरू करण्याचं काम ते आपण त्या ठिकाणी करू. ओबीसी समाजातले जे विविध घटक असतील, मग आमचा कुंभार समाज आहे त्याच्याकरता आपण मातीकला बोर्ड सुरू केलेला आहे, वेगवेगळ्या जे काही आपले घटक आहेत या घटकांकरता मोठ्या प्रमाणात योजना आपल्याला सुरू करायच्या आहेत. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा आमचे 12 बलुतेदारीत काम करणारे लोक असतील, यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे या व्यवसायाला कशा प्रकारे आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करता येईल हा प्रयत्न देखील राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. आणि म्हणून आज या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो, एकाच भाषणामध्ये सगळ्या योजनांचा सगळ्या समस्यांचा परामर्श आपल्याला घेता येणार नाही, पण आपल्या महासंघाच्या शिष्टमंडळाला येत्या 15 दिवसामध्ये मंत्रालयामध्ये मी वेळ देईन आणि या ठिकाणी ज्या ज्या समस्या आपण मांडलेल्या आहेत ज्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत त्या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत त्याच्याकरता महासंघाच्या डेलिगेशन सोबत मी स्वतः केंद्र सरकारमध्ये देखील जाईल आणि आपल्या हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे मी करेन. आज या ठिकाणी या अधिवेशनाचं उद्घाटन करत असताना मला अत्यंत आनंद होतोय आणि पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या विकासाकरता आमचं सरकार कमिटेड आहे, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचे हक्क आणि अधिकार ओबीसी पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही एवढंच आश्वस्त करतो. या आपल्या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आजच्या कार्यक्रमाच्या सन्मानाने उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आम्हा सर्व ओबीसी बांधवातर्फे मनपूर्वक आभार मानतो. ओबीसी चे महापौर माननीय जाधव साहेब हे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करत आहेत. महात्मा फुले यांची पगडी माननीय मुख्यमंत्री महोदय